जगबुडी नदीचं पाणी ओसरल्यानं मुंबई गोवा हायवेची एकेरी वाहतूक पुन्हा सुरू, पण अनेक गावांशी संपर्क अजूनही तुटलेलाच. गोव्याच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल. काँग्रेसमधून आलेल्या 10 पैकी 4 आमदारांचा आज शपथविधी. मुसळधार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. 24 तासांमध्ये तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ, मात्र गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा 2.5% कमी. मालाड दुर्घटनेतील रहिवासी 10 दिवसानंतरही उघड्यावरच, डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण. गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी महापालिकेनं प्रसिद्ध केला 1916 हा हेल्पलाईन नंबर. भाजपला मिळणारा वाढता जनाधार हा लोकशाहीसाठी घातक. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ट्विटरवरूनच दिला इशारा. राहुल गांधी आज अहमदाबाद कोर्टात राहणार हजर. अब्रू नुकसानीच्या खटल्यावर सुनावणी. गुजरात काँग्रेसनं केली नेत्याच्या स्वागताची जोरदार तयारी. कर्नाटकमध्ये जेडीएसला भाजपची मुख्यमंत्रीपदाची ऑफर, तर बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा फटका. लखीमपूरमध्ये 22 गावं पाण्याखाली. टिटवाळ्यामध्ये बापाकडूनच चिमुकल्याला बंदुकीचे धडे. व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ व्हायरल. अद्याप कारवाई नाही. फोर्ब्स मासिकाने जाहीर केली जगातल्या श्रीमंतांची यादी. भारतातून केवळ अक्षय कुमारचं यादीत नाव. जगातील श्रीमंतांच्या यादीत अक्षय 33वा. अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केलं ब्लॉक. पायलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना पाठवलं पत्र. ट्विटर ब्लॉक केल्यानं आपण असुरक्षित असल्याची पायलची भावना. धोनीला खालच्या क्रमांकाला खेळायला पाठवल्याबद्दल सुनील गावस्करनं व्यक्त